हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झणझणीत असं वांगी भात करणार आहोत। वांगी भात म्हणलं ना खूप सगळ्यांना आवडतं आणि ही अप्रतिम अशी रेसिपी आहे झणझणीत वांगी भात। आपण नक्की ट्राय करून पहा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे त्याच्यातील आपल्याला थोडीसुद्धा टिप्स मागेपुढे होणार नाहीत, मग आपली रेसिपी करेक्ट येईल आणि टेस्ट पण सेम येईल। मी दोन वाटी तांदूळ या हिशोबाने प्रमाण घेतलेला आहे, दोन वाटी तांदूळ मी भिजत घातलेला आहे आणि मी हे छोटे छोटे असे वांगे हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अप्रतिम आणि टेस्टी अशी रेसिपी सांगणार आहे वांगी भात। वांगी भात झणझणीत वांगी भात, मी दोन वाट्या तांदूळ भिजत घातलेले आहे आणि छोटे छोटे वांगे असे काप करून घेतलेले आहे। याला पण पाण्यामध्येच ठेवायचं का, म्हणजे वांगे काळी पडतात। हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा, म्हणजे याच्यातील आपल्याला थोडीसुद्धा टिप्स मागेपुढे होणार नाहीत आणि आपली वांगी भात एकदम झणझणीत आणि टेस्टी होईल। माझ्या व्हिडिओला जर आपण सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला ऑल करून माझे नोटिफिकेशन आपल्याला नेहमी पाहता येतील। आपण याची मसाला कसं करायचं ते पाहूया। इथे एक मी मिक्सरचं पॉड घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मी तेजपान घेतलेलं आहे, एक कढीपत्ता मी घेतलेला आहे। हे कढीपत्ता आपण आपल्याला कढीपत्ता नेहमी जसाठी हवा असेल तर आपण जे आणलेला कढीपत्ता असतो स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकून ठेवायचं। हे असं ग्रीनच असतं आणि ह्याची फ्लेवर पण जात नाही। उन्हामध्ये वाळू घातल्यामुळं काय होतं, काळेपणा येतो। हे मी सुकवलेला कढीपत्ता घेतलेला आहे, ते पण मी मिक्सरमध्येच टाकत आहे। कढीपत्ता आपण तेलामध्ये किंवा पण टाकायचं नाही का, म्हणजे आपण काढून टाकतो पान आलं की, मग मिक्सरमध्ये पूर्ण बारीक झालं म्हणजे त्याचा फ्लेवर आणि त्याची टेस्ट आणि शरीरासाठी कढीपत्ता हे खूप आवश्यक आहे। मी हाफ टेबलस्पून शहाजिरा घेतलेला आहे आणि पाव टेबलस्पून म्हणजे हळदीच्या चमच्यानं पाव टेबलस्पून मी दालचिनी घेतलेली आहे, हाफ टेबलस्पून धना पावडर, हाफ टेबलस्पून जिरा पावडर। हे सगळं मी मिक्सरमध्ये मिश्रण वाटून घेत आहे। मी एक ते दीड टेबलस्पून तीळ भाजून घेतलेलं आहे, त्याला पण आपल्याला या मिक्सरमध्ये मिक्सर करून घ्यायचं आहे। हे खोबरं मी मिक्सर करून घेतलेलं आहे, परत एकदा मिक्सर करून घेत आहे, म्हणजे एकदम आपलं हे एकजूट झालं पाहिजे। चला आपण याला मिक्सर करून घेऊया। हे पहा आपलं सगळं हे मसाला मिक्सर एकदम बारीक करून घेतलेलं आहे मी ग्राइंड। चला आपण याची पुढची कृती करून पाहूया। मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये मी छोट्या पळीने एक पळी ते दीड पळी असं तेल टाकलेलं आहे। आपल्याला एकदम झणझणीत असं वांगी भात करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला तेल तापलं की नाही पाहायचं। तेल तापलेलं आहे आपलं, जिरं टाकायचं आहे। मी एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरीचे दाणे नाही टाकायचे। मी आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे एक टेबलस्पून, दोन्ही पण हे मी अगोदरच मिक्सर करून ठेवलेलं आहे। आपण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खूप अप्रतिम अशी रेसिपी आहे। हे जे मी मिक्सर करून घेतलेलं आहे सगळं मसाला, ते पूर्ण मसाला यामध्ये टाकत आहे। गॅसची फ्लेम बारीक ठेवायची, नाहीतर मग आपला सगळा मसाला करपून जाईल। गरम मसाला घेतलेला आहे एक टेबलस्पून, हळद घेतलेली आहे पाव टेबलस्पून,
स्पून लाल तिखट घेतलेला आहे, आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकतो। थोडंसं हे झणझणीत असलं तरच छान लागतं। यामध्ये आपल्याला हे वांगी सोडायची आहे। हे वांगी टाकून आपल्याला 2 मिनिट खालीवर करायचं। एक ते 2 मिनिटच ठेवायचे आहेत ते। हे जे आपण तांदूळ घेतलेलं होतं ते त्यामध्ये टाकून द्यायचं। तांदूळ टाकल्यानंतर हे तांदूळ पण आपल्याला पाणी टाकण्याच्या अगोदर थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलो त्याच्याने 2 वाट्या पाणी घालायचं आहे। एक वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी या हिशोबाने पाणी टाकायचं आहे। आपण आता मीठ टाकायचं आहे, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। हे सगळं परत एकदा आपण व्यवस्थित असेल परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सोडायचं आहे। याला आपण झाकण लावून एकच शिट्टी द्यायची आहे, 2 शिट्ट्या पण नाही द्यायच्या, एकच शिट्टी बस होईल। हे पहा आपलं सुंदर असं वांगी भात तयार झालेलं आहे। चला आपण याला सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। हे पहा आपलं सुंदर असं झणझणीत वांगी भात तयार झालेलं आहे, खायला अप्रतिम लागतं। आपण नक्की ट्राय करून पहा, आपल्याला हा पदार्थ खूप आवडेल। या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।